नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा नुकताच तुमचा रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट लागल्यानंतर काय राहतं तर तुमची परीक्षा फॉर्म म्हणजेच एक्झाम फॉर्म भरायचा असतो तुम्हाला आता बघा फर्स्ट सेमिस्टर म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते किंवा डायरेक्ट सेकंड इयरला होते अशा विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म कॉलेज स्वतः भरत असतं ठीक आहे बट आता जे तुम्ही सेकंड सेमिस्टरला असाल किंवा फोर्थ सेमिस्टरला असाल किंवा सिक्स सेमिस्टरला असाल है ना किंवा तुमचे सब्जेक्ट बॅकलॉक राहिले असतील तर तुम्हाला एक्झाम फॉर्म स्वतः भरावा लागतो आणि एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तो कॉलेजमध्ये सबमिट करायचा असतो तर आता एक्झाम फॉर्म कधी भरायचा आहे नेमकी प्रोसिजर कशी राहणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच बघा बॅकलॉगचे पेपर कसे होतील तुमचे कारण तुमचे विंटरमध्ये ऑनलाईन झालेले आहेत पेपर तर आता हेच जर सब्जेक्ट बॅक राहिले असतील तर ते कसे होतील ते पण बघणार आहे त्याचबरोबर बघा तुमची एक्झाम जी आहे समरची ती कधी राहणार आहे हे पण बघणार आहे आणि लास्टली आपण बघणार आहे तुमची क्लास टेस्टबद्दल है ना फार्मसी तसेच पॉलिटेक्निक तर क्लास टेस्ट कधी होणार आहे यावरती आपण डिस्कशन करणार आहे तर सगळ्यात अगोदर बघा तुमची जी एक्झाम फॉर्म आहेत हे कधी भरायचे आहेत व ते कसे भरायचे आहेत ठीक आहे तर बघा तुमचे जे एक्झाम फॉर्म आहेत ते एकोणतीस मार्च ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचे आहे तुमच्या लॉग इनमध्ये आता तुम्ही म्हणाल की सर एक्झाम फॉर्म कसे भरायचे नेमके नवीन विद्यार्थी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर माहिती आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड कॉलेजमधनं घ्यायचं आहे लॉग इन आय डी हा तुमचा एनरोलमेंट नंबर असतो ठीक आहे बट पासवर्ड तुम्हाला कॉलेजमधून घ्यावा लागेल आता कॉलेजमधून तुमच्या क्लास टीचरकडनं किंवा एच ओ डीकडनं तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल ठीक आहे तर हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर मी सेपरेट व्हिडिओ बनवलंच त्यावरती एक्झाम फॉर्म कसा भरायचा बघा लास्ट सेमिस्टरला बनवलेला आहे व्हिडिओ त्याचाही रेफर घेऊ शकता तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना आता वेळ आहे आणखी एक हे झालं एक्झाम फॉर्मशी रिलेटेड आता बघा बॅकलॉग राहिला असेल विषय एखाद्या विद्यार्थ्याचा एक बॅक राहिला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिकल बॅकलॉग राहिलं असेल तरीसुद्धा त्याला बॅकलॉगचा एक्झाम फॉर्म भरावा लागतो बघा एक फॉर्म एक सब्जेक्ट बॅक असो की ऑल सब्जेक्ट बॅक असो त्या विद्यार्थ्याला सहाशे रुपये एक्झाम फीस भरावी लागते एका सेमिस्टरसाठी है ना आता जर काही विद्यार्थी खूपच हुशार असतील त्यांचे तीन तीन सेमिस्टर जर बॅकलॉग असतील तर अशा विद्यार्थ्याला प्रत्येक सेमिस्टरला सहाशे रुपये असे अठराशे रुपये भरावे लागतील ठीक आहे आता हे कधीपर्यंत बघा तर एकोणतीस मार्च ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान जर तुम्ही भरलं तरच आता सतरा एप्रिलच्या पुढं जर तुम्ही फॉर्म भरला तर काय होईल तुम्हाला दोनशे रुपये एक्स्ट्रा लागतील प्रत्येक सेमिस्टरचे ठीक आहे तर बघा यावरती डिटेल मी इन्फॉर्मेशन दिलेले आहे अकॅडमिक कॅलेंडरचा व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पूर्ण आपल्या या सेमिस्टरमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होणार आहेत हे सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याचाही रेफर तुम्ही घेऊ शकता आय होप एक्झाम uh, फॉर्मबद्दल तुमचे डाऊट होते ते क्लिअर झाले असतील ठीक आहे फक्त बघा जे सिक्स सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत म्हणजे जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण त्यांना ऑप्शनल सब्जेक्ट असतं है ना म्हणजेच त्याला म्हणतो आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट है ना तर इलेक्टिव सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये कोणता आहे तो फक्त लक्षात ठेवावा लागेल आणि तोच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फॉर्म भरता तर यावरती डिस्कस करूया आपण नंतर हां तर सेकंड क्वेश्चन बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे की बॅकलॉगचे पेपर कसे होतील आहे की नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की कारण त्यांची जी विंटरमध्ये एक्झाम झाली ती ऑनलाईन झालेली आहे ठीक आहे तर आताचे बॅकलॉगचे पेपर कसे होतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसे समर दोन हजार बावीसचे पेपर, होती। पेपर आ, होतील अगदी त्याचप्रमाणे तुमचे बॅकलॉगचेही पेपर होणार आहेत आत्ता आपण राईट नव कंडिशनला हंड्रेड पर्सेंट शुअरली सांगू शकत नाही की तुमचे ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील ठीक आहे तर ऑफलाईनची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे त्यामुळे जर तुमची समरची एक्झाम ऑफलाईन झाली तर बॅकलॉगचेही पेपर तुमचे ऑफलाईन पद्धतीनंच होतील येत्या लक्षात तर एक गोष्ट लक्षात ठेवा बॅकलॉगचे पेपर कसे होतील तर जशी रेग्युलरचे तुमचे पेपर होतील अगदी त्याचप्रमाणे तुमचे बॅकलॉगचे पेपर होतील तर बरेच विद्यार्थी म्हणतील की आम्ही तर बॅ रेग्युलरमध्ये ऑनलाईन पद्धतीनं दिलं मग आमचे बॅकलॉग कसं काय आहे ना तर ते आता डिपेंड आहे तुमची एक्झाम कशी होईल त्यावरती आलं लक्षात ए एक्झाम जशी होईल तशीच तुमचे बॅकलॉगचे पेपर त्याच मोडनं तुमचे बॅकलॉगचे पेपर पण होतील ठीक आहे त्यानंतर बघा एक्झाम कधी असणार आहे तर तुमचं सेशन जे आहे ते तीन जूनला संपणार आहे त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल होतील है ना आणि त्यानंतर तुमची एक्झाम होईल म्हणजेच जूनमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ठीक आहे जूनच्या एंडला म्हणजे पंधरा जूनच्या नंतर तुमची एक्झाम चौथा मुद्दा हा आहे आपला की तुमची क्लास टेस्ट ही कधी होणार आहे ठीक आहे तर बघा पॉलिटेक्निकची जी विद्यार्थी आहेत त्यांची क्लास टेस्ट ही क्लास टेस्ट वन होणार आहे त्यांची चार ते सहा एप्रिलच्या दरम्यान आणि क्लास टेस्ट टू होणार आहे पंचवीस थी, ते सत्तावीस मेच्या दरम्यान ठीक आहे आणि दोन्ही क्लास टेस्ट ह्या ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत ठीक आहे हे झालं क्लास टेस्ट संबंधी आता त्यानंतर फार्मसीच्या बघा दोन क्लास टेस्ट ह्या ऑलरेडी झालेल्या आहेत आता त्यांची राहिली प्रश्न तिसऱ्या क्लास टेस्टचा तर तिसरी क्लास टेस्ट ही तेवीस ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान होणार आहे ठीक आहे तेवीस ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान होणार आहे आता हे बघा सांगितलं फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी तसेच जे ऑटोनॉमस कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे ऑटोनॉमस कॉलेजचेही मॅक्झिमम कॉलेज जे आहेत त्यांच्या ज्या क्लास टेस्ट आहे हे ऑफलाईन मोडनंच कंडक्ट करत आहेत ठीक आहे तर बघा हे झालं क्लास टेस्ट संबंधी आय होप तुमच्या मनातील हे चारही डाऊट क्लिअर झाले असतील या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी कोणता डाऊट असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता त्यावरती आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू